अजीत अजीत पवार इतने बड़े नेता नहीं है कि जो शरद पवार सबको ऑफर दे सके। तो अजीत पवार, हसन मुश्रीफ, जूनियर लोग हैं, पवार सबको ऑफर देंगे, ऐसा कभी होता है क्या राजनीति में? शरद पवार हे महाविकास आघाडीचे एक महत्त्वाचे नेते आहेत, इंडिया अलायन्सचे महत्त्वाचे नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत, आमचे नेते आहेत। एक लक्षात घ्या की या सगळ्या अफवा आहेत। शरद पवार हे महाविकास आघाडीचे एक महत्त्वाचे नेते आहेत, इंडिया अलायन्सचे महत्त्वाचे नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत, आमचे नेते आहेत। काल रात्री त्यांच्या आणि माझी दूरध्वनीवरून चर्चा झाली। माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, ते सोलापुरात होते तिथे त्यांचं स्वागत झालं, आज ते संभाजीनगरला आहेत पक्ष बांधणीसाठी। काही कौटुंबिक अडचणी आणि कौटुंबिक कामासाठी अजित पवार आणि शरद पवार भेटले अशी माझी माहिती आहे। पवारांचं कुटुंब मोठं आहे, त्याच्यावरती मी काय फार बोलायला नको, पण आता राजकारणावरती आम्ही कोणताही परिणाम होऊ देणार नाही। महाविकास आघाडी मजबूतीनं उभी आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आहेत, राहतील, ते महाविकास आघाडीतही राहतील आणि इंडिया अलायन्समध्येही राहतील। त्याच्यामुळे अजित पवारांचं राजकारण अजित पवारांकडे, आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहू। ऑफर कोण वडेट्टीवर म्हणतात की पंतप्रधान म्हणतात की अजितदादांना की पवार जर आपल्याकडे आले तर मला माहित नाही, पद देऊ आपण, मला माहित नाही। अजित पवार इतने बड़े नेता नहीं है कि जो शरद पवार सबको ऑफर दे सके। अजित पवार को पवार साहब ने बनाया है, पवार साहब को अजित पवार जी ने नहीं बनाया है। 60 साल से भी ज़्यादा समय पार्लियामेंट्री पॉलिटिक्स में पवार साहब ने बिता चुके हैं। महाराष्ट्र के 4 बार मुख्यमंत्री, केंद्र में मंत्री रहे, 12 बार उनका जो कद अवदाय बहुत बड़ा है। तो ये अजित पवार, हसन मुश्रीफ, ये जूनियर लोग हैं, पवार सबको ऑफर देंगे, ऐसा कभी होता है क्या राजनीति में? तो नवमल्लिक मला माहित नाही। नहीं, उसके ऊपर अभी उनके पास बचा क्या है? सिर्फ नई बात कोई बनाते नहीं, जो हमारी इतिहास की पुरानी यादें हैं, चाहे संसद हो चाहे मेमोरियल हो, एक तो बिल्डिंगें बदल दो या नाम बदल दो, लेकिन पंडित नेहरू का नाम जो इतिहास में है आप उसको नहीं बदल सकते। जो इतिहास महात्मा गांधी, पंडित नेहरू, नेताजी सुभाष चंद्र बोस, सावरकर जी, ये उनका खुद का इतिहास वो लोगों ने बनाया है, आप उनका जैसा इतिहास नहीं बना सकते, इसलिए आप नाम बदल रहे हो, ठीक है।